नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर प्रतिभा जाधव तृतीय वर्ष कला मराठी या वर्गासाठी अभ्यासायला असणारं G3 या विषयाचं पाठ्यपुस्तक विचारधारा यातील पहिला निबंध आज आपण बघणार आहोत आणि निबंधाचं शीर्षक आहे परभाषेतील शब्दांची योजना। गोपाळ गणेश आगरकर लिखित हा निबंध आहे परभाषेतील शब्दांची योजना। तो बघण्यापूर्वी आधी आपण गोपाळ गणेश आगरकर यांचा परिचय बघूया। गोपाळ गणेश आगरकर संपूर्ण नाव 14 जुलै 1856 जन्म आणि 16 जून 1895 त्यांचं निधन झालं। मूळ गाव कोकण येथील आगरी। समाजसुधारक, बुद्धिप्रामाण्यवादी, उत्कृष्ट निबंधकार, पत्रकार, जेवणासाठी वार लावून प्राथमिक शिक्षण त्यांनी पूर्ण केलं। पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये वक्तृत्व आणि लेखन यासाठी असलेली अनेक बक्षिसं तसेच शिष्यवृत्तीही प्राप्त। MA पर्यंतचं शिक्षण दारिद्र्याशी तोंड देत पूर्ण केलं। न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक म्हणून नोकरी। सार्वजनिक कार्य करीत असताना प्रथम सामाजिक सुधारणा करून नंतर राजकीय चळवळीकडे वळावे या मताचे आग्रही प्रतिपादन ते करत। केसरीचे संपादक 1885 फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून रुजू। 1892 ते 1895 प्राचार्य आणि सुधारक नावाचं वृत्तपत्र त्यांनी सुरू केलं। राजकीय, आर्थिक, स्वातंत्र्यविषयक, भाषाविषयक इत्यादी अनेक विषयांवर निबंध प्रसिद्ध। केसरीतील निवडक निबंध भाग 1 व 2, सुधारकातील लेख, विविध विषयसंग्रह, विकार विलसित अथवा शेक्सपियरकृत हॅमलेट नाटकाचं भाषांतर, डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस, वाक्यमीमांसा आणि वाक्याचे पृथक्करण हे ग्रंथ प्रसिद्ध। मराठी निबंधकारांमध्ये आगरकरांचं स्थान महत्त्वपूर्ण असं आहे। आता आपण बघूया त्यांच्या निबंधाचा काही भाग, परभाषेतील शब्दांची योजना। ते म्हणतात, आपली मराठी भाषा ही सध्या बनत चाललेली आहे। वर्तमानपत्र, सभा, मासिकं, पुस्तकं, ग्रंथ या सर्वांची अभिवृद्धी ही भाषावृद्धीची कारणं होत। यास्तव ही हल्ली जारीने चालू असल्यामुळे जसे झाड किंवा प्राण्यांचे शरीर वाढते त्याप्रमाणे महाराष्ट्र भाषेची वाढ हल्ली सुरू आहे। इंग्रजी विद्येचा अलीकडे फैलाव होऊ लागल्यापासून नवे नवे विचार आपल्या भाषेतील शब्दांनी व्यक्त करण्याचं अगत्य पडू लागलं आहे। तेव्हा या संधीस हा एक मोठा विचार कर्तव्य आहे की परकी भाषेतील शब्द आपल्या भाषेत घ्यावेत की नाहीत, व जर घ्यायचे असतील तर ते कोणत्या प्रमाणाने घेतले पाहिजेत वगैरे। या विषयाच्या संबंधाने कित्येकांची अशी समजूत झालेली दृष्टीस पडते की परभाषातले शब्द म्हणून बिलकुल मराठीत घेऊ नये। इंग्रजी, फारसी, अरबी वगैरे सर्व शब्द काढून टाकून निव्वळ मराठी शब्द योजित जावे ही बुद्धी कशामुळे झाली आहे हे कोणासही सहज समजेलच। अलीकडे आमच्या राष्ट्रात देशाभिमानाची थोडीशी झुळूक सुटली आहे, त्यामुळे जुने आचार विचार चांगले, इंग्रजी तऱ्हा बिलकुल उपयोगी नाही, स्वदेशी कापडच वापरायचे वगैरे ग्रह जसे लोकांचे हळहळ होत चालले आहेत त्याप्रमाणेच परभाषेतील शब्दांवर काही जणांचा कटाक्ष दृष्टीस पडतो। आता वस्तुता पाहता की ही स्वभाषेविषयीची पूज्यबुद्धी सर्वथा अप्रशस्त म्हणता येत नाही। हे खरं का की ही बुद्धी भाषा दूषणावर अत्यंत मारक होय? ती हृदयात न असल्यामुळे आजपर्यंत पुष्कळ ग्रंथकारांनी व वक्त्यांनी परकी भाषेच्या पायी आपल्या भाषेची विटंबना केली। मुंबई शाही मराठीचा प्रकार पाहिला किंवा वेदार्थ यत्नासारखा मासला पाहिला तर वरील प्रकार किती हास्यास्पद व अनर्थकारक होय हे तेव्हाच लक्षात येईल। ट्रायडन नामक प्रख्यात ग्रंथकाराने एके ठिकाणी म्हटलं आहे की जर परकी शब्दांची देशभाषेवर फारच गर्दी करून सोडली तर मूळ भाषेस त्यापासून सहाय्य व्हावे ते न होता त्याचा जसा काही मूळ शब्दांवर शिरजोरपणा दिसू लागतो। तर परभाषेतून वाजवीपेक्षा फाजील शब्द घेतले म्हणजे जेथे जसा इंग्रजांनी अनेक प्रकारे केला तसा होऊ लागतो हे उघड। पण या प्रतिबंधास तरी काही मर्यादा अवश्य ठेवलीच पाहिजे। जेथे मूळ भाषेत शब्दच नाहीत तेथे परभाषीय शब्दास निमंत्रण करणे जरूर आहे। उदाहरणार्थ छापखाण्याचाच कारखाना घ्या, यातील परिभाषा अर्थातच सारी इंग्रजी आहे। प्रूफ, स्टीक, प्रेसमन, पायका, प्रायमर, कंपोजिटर, करेक्टर वगैरे सर्व शब्द हे आगगाडीच्या किंवा तारयंत्राच्या परिभाषेप्रमाणे आमच्या भाषेत रूढ झाल्यासारखे आहेत।
आता कोणी भाषाभिमानी पुरुषाने उठून प्रूफच्या जागी खरडा, करेक्टरच्या जागी शोधक असं जरी काही भाषाब्दांतर केलं तरी टाईपांचे 56 प्रकार किंवा रेल्वे इंजिनातील प्रत्येक भाग अथवा जहाजाच्या 100 दोऱ्या इतक्याच नावे धुंडीत बसणं म्हणजे भगीरथ प्रयत्नच आहे. शिवाय हा प्रयत्न कितपत सिद्धीस जाईल याविषयी आम्हा शंकाच दिसते. संस्कृतात जरी पाहिले तरी कित्येक शब्द त्यातही परभाषेतलेच येऊन मिसळलेले आहेत. विशेषतः ज्योतिष ग्रंथातील कित्येक पारिभाषिक शब्द ग्रीक भाषेतून किंवा प्राचीन मिस्री भाषेतून घेतल्यासारखे दिसतात. अर्वाचीन काळी मोठ्या योग्यतेस चढलेली जी इंग्रजी भाषातीत तर हजारो शब्द परभाषेतूनच आलेले आहेत. हे तर काय, पण ज्या भाषेने वरील भाषेत काही ना काहीतरी साहित्य केले नाही अशी बहुधा थोडकीच सापडेल. तर यावरून काय समजायचे की परभाषांचा मिलाप हा सर्व भाषात व्हायचाच व तो झाला असता त्यात काही मोठं अनिष्ट आहे असं नाही. इतकं मात्र पाहिजे की जेथे जरूर नाही तिथे वरील भेसळ होऊ देऊ नये व परभाषांच्या संबंधाने देशभाषांच्या मूळ पद्धतीस म्हणजे वाक्यरचनेस वगैरे धक्का लागू देऊ नये. त्यातून अरबी व फारसी शब्द हे तर आमच्या भाषेला अगदी खिळूनच गेले आहेत असं म्हणण्यास हरकत नाही. लहान थोर, विद्वान, अविद्वान, पुरुष, बायका या सर्वांच्या तोंडी जे शब्द आज पिढ्यानपिढ्या घट्ट बसले आहेत ते आता काही केल्या निघायचे नाही. शिवाय ते निघून हल्ली निर्वाहही लागणार नाही. तेव्हा यासंबंधी आग्रह धरला असता तो केवळ मूर्खपणाचा दुराग्रह होणार आहे. हे शब्द व महाराष्ट्र भाषा या दोहोंचा जणू काय एक जीवच होऊन गेला आहे. तो इतका की त्यांचा परकेपणा अगदी बुजून जाऊन ते मूळचे यवनी म्हणून ओळखण्याचीसुद्धा पुष्कळ वेळा पंचायत पडते. फार तर काय, पण एवढे सोवळे जे महाराष्ट्र कवी त्यांनीसुद्धा पुष्कळ ठिकाणी त्यांचा प्रयोग केलेला आढळण्यात येतो. तेव्हा आजपर्यंत जे जे अरबी व फारसी शब्द मराठी भाषेत येऊन दाखल झाले आहेत त्यांच्याविषयी सध्या तर विचारच नाही. विचार करायचा झाला तर नवीन शब्दांविषयी, पण यासही प्रसंगविशेषी आव्हान करणे आवश्यक होईल. जेथे इंग्रजी शब्दास मराठीत किंवा संस्कृतात प्रतिशब्द आढळणार नाही तिथं वरील दोन भाषांचीच कधी कधी प्रार्थना करावी लागेल. आता इंग्रजी शब्दांविषयी विचार केला तर त्यासही वरील गोष्टी पुष्कळ अंशी लागू पडतील. खुर्ची जशी निव्वळ मराठी बनली आहे तीचहून टेबल कमी बनले आहे असे नाही. अहमदनगर या विशेषनामास जशी मराठी भाषेतून सनद मिळाली आहे त्याप्रमाणेच मालकमपेठे सही मिळाली आहे असे म्हणण्यास हरकत नाही. हे तर काय, पण रांग, संत्री, पलटण, फरेट, कडाबान, काडतूस वगैरे शब्द तर इतक्यातच आमच्याशी इतके लगट करून राहिले आहेत की जणू काय त्यांची व आमची आज किती का दिवसांची गट्टी बनून गेली आहे कोण जाणे. मोठ्या सोवळ्या आजीबाईलाही जसा आता बटाटा परका वाटेन असा झाला आहे व तंबाखूची तर अलीकडे द्रोणागिरीपर्यंत परंपरा लागत आली आहे, त्याप्रमाणे शेकडो इंग्रजी शब्द अलीकडे आमच्या भाषेतील शब्दांबरोबर खुशाल वापरू लागले आहेत. तर देशाचा उदिम वाढवण्याकरता ज्याप्रमाणे सर्व ठिकाणच्या व्यापारांस व्यवहार करण्याची साऱ्या देशात मोकळीक असते त्याप्रमाणेच अर्थवाहक जे शब्द त्यासही तशीच सदर परवानगी असली पाहिजे. ही असली असता भाषेत शब्द प्राचुर्य, वैचित्र्य इत्यादी लाभच होणार आहेत. इतकेच मात्र की ते भाषेवर चिरजोर होता कामा नये व भाषेची शिस्त त्यांच्या योगाने न बिघडेल अशी तजवीज ठेवली पाहिजे. केसरीतील निवडक निबंध वर्ष पहिले अंक 31 आणि वर्ष 1881 या पुस्तकातून, या निबंध संग्रहातून सदर निबंध घेतलेला आहे.